नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण इतिहासात संतांनी कोणकोणती कामगिरी केलेली आहे, त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, त्यांनी काय काय शिकवलेलं आहे हे सगळं बघितलंय. आज आपण बघणार आहोत की आपल्या महाराष्ट्रात कोणकोणते कर्तबगार घराणे होऊन गेलेले आहेत, त्यांनी कोणते शौर्य दाखवलेले आहेत, कोणते पराक्रम गाजवलेले आहेत, त्यांनी रणभूमी कशी गाजवलेली आहे ते आज आपण बघणार आहोत. इतिहासाचं पुस्तक काढा आणि लक्ष द्या. सगळ्यांनी इतिहासाचं पुस्तक काढलंय. इतिहासाच्या पुस्तकातील आज आपण तिसरा धडा बघणार आहोत. धड्याचं नाव आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. बघूया आता आपण. बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आपण धड्याला सुरुवात करूया. तो काळ धामधुमीचा होता. तो काळ धामधुमीचा काळ होता. काय होतं बरं त्यामध्ये? संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. आपण बघितलंय, मागच्या पाठात आपण बघितलंय की संतांनी लोकांच्या मनात जागृती निर्माण केली, लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, लोकांना अनेक प्रकारची शिकवण दिली. तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. जे शूर मराठे सरदार होते त्यांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. मग काय काय केलं त्यामध्ये? तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. सुलतान म्हणजे मुसलमानी राजे. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा हे जे दोन सुलतान होते या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया व्हायच्या आणि लढाई करण्यासाठी त्यांना फौज लागायची. मग या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घ्यायचे. कारण जर लढाई करायची असेल तर फौजेची गरज आहे आणि फौज कुठून आणायची? तर मग या कामासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घ्यायचे. शूर मराठा सरदार. मराठे काटक व शूर होते. काटक म्हणजे काय? जे शरीर यष्टीने बारीक असतात परंतु त्यांच्यामध्ये खूप ताकद असते त्यांना म्हणतात काटक. हे मराठे लोक काटक होते, तसेच ते शूर होते, धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. स्वामीनिष्ठ होते म्हणजे त्यांची आपल्या स्वामींवर, आपल्या मालकावर खूप निष्ठा असायची आणि त्या निष्ठेप्रती ते काहीही करायला तयार व्हायचे. लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटायचा. कारण ते सगळं कुणासाठी करायचे? तर ते आपल्या स्वामीसाठी करायचे. स्वामी म्हणजे कोण? आपला मालक. ते ज्यांच्याकडे त्यांची फौज बांधलेली असायची त्याच्यासाठी ते सगळं करायचे. लढाईवर त्यांना मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात खूप अभिमान वाटायचा. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मान घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत असत. सरदार, सरदार म्हणजे कोण? त्या फौजेचा प्रमुख, त्याला म्हणायचे सरदार. हे जे मराठा जवान असायचे, मराठा सैनिक असायचे, ते मराठा सैनिक हातात भाला आणि कमरेला तलवार असे हे धाडसी मराठी जवान अशा प्रकारे तयार होऊन घोड्यावर मान घालून सरदारांच्या फौजेत दाखल व्हायचे. मराठे सरदार फौज बंद असत. त्यांच्याकडे फौज असायची. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवायचा. कोणताही मराठा सरदार ज्याच्याकडे फौज असायची तो जर सुलतानाकडे गेला तर तो सुलतान त्या
मराठा सरदाराला फौजेसह स्वतःकडे चाकरीला ठेवायचा, म्हणजे नोकरीला ठेवायचा. त्याला सरदारकी देईल, त्याला सरदारकी द्यायचा, कधी कधी जहागिरी पण देईल. आणि हे जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजायचे. मग हे जे सरदार असायचे, ज्यांना सरदारकी दिली जायची, मग ते स्वतःला, तर त्यांना जी जहागिरी मिळायची त्या जहागिरीचे ते स्वतःला राजे समजायचे. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे सरदार होते. विजापूरचा राजा आदिलशहा आणि अहमदनगरचा राजा निजामशहा या दोघांच्या कडे अनेक मोठमोठे सरदार होते. कोणकोण होतं मग त्यामध्ये बघूया. त्यात होते सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. कोणकोणते सरदार होते मग बघा. बघितलंय आपण की सिंदखेडचे जाधव होते, त्यानंतर फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. तर हे होते या सुलतानांकडे अनेक सुलतानांच्या पदरी असलेले अनेक मोठे मोठे सरदार होते. सिंदखेडचे जाधव हे तर देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. शिवरायांची आई, तिचं नाव जिजाबाई, ही तर लखुजी जाधवांची कन्या होती, म्हणजे मुलगी होती. हे लखुजी जाधव कोण? सिंदखेडचे लखुजी जाधव. तर शौर्याची परंपरा ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली? हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसामध्ये हाडवैर होते. हाडवैर म्हणजे जन्मोजन्मीचे भांडण. हे सगळे सरदार शूरवीर होते, परंतु यांचं आपापसामध्ये हाडवैर होतं, म्हणजे अगदी जन्मोजन्मीचं भांडण होतं. स्वकीयांसाठी, स्वकीयांसाठी म्हणजे आपल्याच लोकांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी मात्र त्यांना नव्हती. म्हणजे असं त्यांना वाटत नव्हतं की आपणच आपल्या लोकांसाठी एक होऊन काहीतरी करावं. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. काय व्हायचं की त्यांचं शौर्य नेहमी परक्यांच्या उपयोगी पडायचं, कारण त्यांना असं समजतच नव्हतं की आपण स्वतःसाठी, स्वतः आपल्या लोकांसाठी एक होऊन काहीतरी करावं. पण त्यांचं शौर्य जरी परक्यांच्या उपयोगी पडत असेल, तरी पण महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली होती. म्हणजे त्यांचा पराक्रम बघून महाराष्ट्रातील अनेक तरुणांना वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं व्हावं. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावल्यामुळे अनेक पराक्रमी वीर निर्माण झाले. आणि अशा प्रकारे मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील अनेक शूर घराण्यांपैकी एक घराणे म्हणजे वेरूळचे भोसले घराणे, हे घराणे मात्र मोठे पराक्रमी निघाले. आता बघूया वेरूळला काय काय आहेत. वेरूळ जवळपास सगळ्यांनी बघितलेलं असेल, पण तिथे काय आहे ते बघू. तिथे आहे घृष्णेश्वराचं मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. तुम्ही बघितले घृष्णेश्वराचं मंदिर. हे मंदिर, घृष्णेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, परंतु त्यावेळेला हे सुंदर मंदिर मोडकळीला आलं होतं. वेरूळच्या लेण्याही तुम्ही बघितल्या असतील. या घृष्णेश्वराच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातले पुजारी सुद्धा मंदिर सोडून निघून गेले होते. एवढं हे महान दैवत, कावर महान दैवत म्हणलेलं आहे, कारण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे हे, म्हणून त्याला महान दैवत म्हणलेलं आहे.
पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर, अवकळा म्हणजे वाईट अवस्था झाली होती त्या मंदिराची, त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटायची, म्हणजे भक्तांना दुःख वाटायचं. तिथून येणारे जाणारेही हळहळत, उसासे सोडत म्हणजे ते काय म्हणायचे, अरे रे रे बघा एवढं मोठं मंदिर पण काय त्याची अवस्था झाली, असं करायचे. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? पण या मंदिराच्या दुरुस्तीचा विचार कोण बरे करणार? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असायचा. परंतु या पडक्या मंदिरामध्ये एक शिवभक्त नियमाने यायचा, नित्य नियमाने म्हणजे अगदी दररोज यायचा आणि शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. शिवाच्या पिंडीवर म्हणजे कोणाच्या, महादेवाच्या पिंडीवर तो बेलफूल वाहत असे आणि हात जोडून आपल्या मनातलं त्या शिवाला तो सांगत असे, म्हणजे महादेवाला तो सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली आणि मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. एक दिवस काय झालं की त्याने आपल्यासोबत काही लोक आणले आणि मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या, मंदिराची सारी व्यवस्था लावली आणि घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. म्हणजे काय की त्या मंदिराची दुरुस्ती केली, मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले, घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. बघा या शिवभक्ताने काय केले की तो रोज नित्य नियमाने तो त्या मंदिरात यायचा, महादेवाच्या पिंडीवर रोज बेलफुले तो व्हायचा आणि या महादेवाला स्वतःच्या मनातलं तो काहीतरी सांगायचा. आणि एक दिवस त्याने त्याच्यासोबत माणसे आणली, मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या, मंदिराची सारी व्यवस्था लावली आणि अशा प्रकारे घृष्णेश्वराचा त्याने जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले आणि घृष्णेश्वराचं गेलेलं वैभव परत आलं. मग हे कोणी केले बरे? कोण होते हे शिवभक्त? तर ते होते मालोजी राजे. कोण होते हे शिवभक्त? तर हे शिवभक्त होते मालोजी राजे. बघू आपण आता हे मालोजी राजे कोण होते ते. बघा लक्ष द्या, आता पुढचं पान काढायचंय. नवव्या पानावर एक चित्र आहे, आता दहावं पान काढायचंय. आता जे आपण शिकलो ते आठव्या पानावरचं होतं, बरोबर. आता आपण जे शिकणार आहोत ते पुढच्या दहाव्या पानावरचं शिकणार आहोत. वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. वेरूळ गावचे पाटील, त्यांचं नाव मालोजी राजे भोसले, हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे हे त्यांचे धाकटे भाऊ, धाकटे म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान असलेले. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले, वेरूळचे जे बाबाजी राजे भोसले होते त्यांचे हे मुलं होते. कोण मुलं? एक मोठा होता तो मालोजी राजे भोसले आणि लहाना होता तो विठोजी राजे भोसले. वेरूळ गावची पाटीलकी मात्र बाबाजी राजे भोसल्यांकडेच होती. बघा वेरूळ गावचे पाटील कोण? मालोजी राजे भोसले. मात्र पाटीलकी कोणाकडे होती? बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर यात गोंधळ होऊ शकतो. पाटील, वेरूळ गावचे पाटील कोण विचारल्यावर तुम्ही बाबाजी राजे भोसले असंच उत्तर देता, परंतु असं नाही आहे. वेरूळ गावचे पाटील आहेत मालोजी राजे भोसले आणि वेरूळ गावची पाटीलकी मात्र बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. मालोजी राजे भोसले व विठोजी राजे भोसले हे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. हे दोघेही भाऊ हे मोठे कर्तबगार होते आणि शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. हत्यारबंद म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची हत्यारं आहेत असे लोक, त्यांना म्हणतात हत्यारबंद. त्यांच्या पदरी अनेक हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता.
निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. बघा, तो काळ मोठा धामधुमीचा होता आणि निजामशहावर, निजामशहाच्या राज्यावर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. दौलताबाद माहिती आहे ना, वेरूळजवळचं दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. जे निजामशहाचा वजीर कोण, तर मलिक अंबर. हा मलिक अंबर मोठा कर्तबगार आणि हुशार होता. हा मलिक अंबर मोठा कर्तबगार होता आणि हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने बघितलं की हे जे वेरूळचे भोसले बंधू आहेत, कोण भोसले बंधू, मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले, हे दोघं जण खूप कर्तबगार आहेत आणि शूर आहेत, हुशार आहेत. ही कर्तबगारी या मलिक अंबरने बघितली आणि त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. वाखाणणी करणे म्हणजे काय, स्तुती करणे. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगणा, परगणा म्हणजे तेवढा प्रांत, परगणाचा अर्थ होतो प्रांत, पुणे आणि सुपे हे प्रांत जहागिरी म्हणून त्यांना दिले. मग जहागिरी दिल्यामुळे काय झालं की भोसल्यांच्या घरी वैभव आले, म्हणजे भोसले श्रीमंत झाले. आणि पुढे काय झालं बघा, उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी म्हणजे बायको, उमाबाई ही मालोजी राजांची बायको, ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातली होती. ही उमाबाई फलटणच्या निंबाळकर घराण्यातली होती. या उभयंतांना दोन मुलगे होते. उभयंता म्हणजे कोण, उमाबाई आणि मालोजी राजे यांना दोन मुलगे होते. एकाचं नाव होतं शहाजी आणि दुसऱ्याचे नाव होते शरीफजी. शहाजी 5 वर्षांचा असतानाच मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. बघा, शहाजी राजे ज्यावेळेला 5 वर्षांचे होते त्याच वेळेला इंदापूरची लढाई झाली आणि इंदापूरच्या लढाईतच मालोजी राजे मारले गेले. म्हणजे शहाजी राजांचे वडील मालोजी राजे मारले गेले. मग काय झाले, विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. विठोजी राजे हे शहाजी राजांचे काका आणि पुतणे म्हणजे कोण, पुतणे म्हणजे भावाचे मुलं, त्यांना म्हणतात पुतणे. मग विठोजी राजांनी शहाजी राजांचा आणि शरीफजी राजांचा सांभाळ केला. तसेच त्यांच्या परगण्यांचा म्हणजे पुणे आणि सुपे या दोन परगण्यांचा सुद्धा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लघुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. तर शहाजीराजांचं लग्न केलं होतं, मग त्यावेळेला त्यांनी लघुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. कशासाठी, की शहाजीराजांचं लग्न करायचं होतं म्हणून. लखुजीराव जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. सुलक्षणी होती म्हणजे काय, चांगले गुण असणारी, तिला म्हणतात सुलक्षणी. लखुजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई हिच्यासाठी त्यांनी मागणी घातली. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव जाधव म्हणजेच निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. लखुजीराव जाधव हे सुद्धा एक शूर व पराक्रमी सरदार होते आणि ते कुणाकडे चाकरीला होते, ते होते निजामशहाकडे. ते सुद्धा मोठा फौज फाटा बाळगून होते. बघा, यांच्याकडे सुद्धा मोठा फौज फाटा होता. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. कुणाची प्रतिष्ठा होती, लखुजीराव जाधवांची. निजामशहाच्या दरबारात सुद्धा त्यांना मोठा मान होता. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. विवाह म्हणजे लग्न.
शहाजीराजे आणि जिजाबाई या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि अशा प्रकारे जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली, म्हणजे भोसले घराण्याची ती सून झाली. आता बघूया आपण शहाजीराजांविषयी. बघा, निजामशहाने मालोजीराजांना जी दिलेली जहागिरी होती ती शहाजीराजांना दिली, कारण आता मालोजीराजे तर स्वर्गवासी झाले होते. मग त्यांच्या जहागिरीचा कारभार विठोजीराजांनी बघितला आणि मग शहाजीराजांचा विवाह झाल्यानंतर निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे सुद्धा पराक्रमी होते, निजामशहाच्या दरबारात सुद्धा त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकण्याचा बेत केला, कारण बघा आधीच आपण बघितलं होतं की निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती, म्हणजेच या मुघल बादशहाला निजामशाही जिंकायची होती. मग या कामासाठी विजापूरचा आदिलशहा सुद्धा त्याला येऊन मिळाला, म्हणजे त्यांनी त्याच्याशी मैत्री केली. मग आता कोण एकत्र आलं? निजामशहा आणि आदिलशहा हे दोघं जण एकत्र आले. मग अशा वेळेला मुघल बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा हे दोघं एकत्र आले कशासाठी? तर निजामशाही जिंकण्यासाठी. मग आता निजामशाहीला तर वाचवायला पाहिजे, म्हणजे निजामशहाच्या राजावर कोणी आक्रमण केलं? मुघल बादशहा, उत्तरेचा मुघल बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांनी आपापसात हात मिळवले आणि ते दोघे त्या दोघांनी मिळून निजामशाहीवर स्वारी केली. मग निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजीराजे निकराने लढले. निकराने लढणे म्हणजे काय? जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रयत्न करून लढणे. कोण लढलं? मलिक अंबर आणि शहाजीराजे. आणि त्यांनी दोन्ही फौजांचा पराभव केला. कोणत्या दोन फौजा? उत्तरेचा मुघल बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन्ही राजांच्या फौजेचा मलिक अंबर आणि शहाजीराजांच्या सैन्याने पराभव केला. ही लढाई कुठे झाली बघा? अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. मात्र या लढाईत शरीफजी मारले गेले. पण या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. त्यामुळे सगळीकडे त्यांचं नाव झालं की शूर सेनानी कोण आहे? तर शहाजीराजे, कारण शहाजीराजांनी या लढाईमध्ये मोठा पराक्रम गाजवलेला होता. त्यामुळे दरबारात त्यांची प्रतिष्ठा देखील वाढली. त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मान सन्मान इतका वाढला की खुद्द मलिक अंबरला सुद्धा त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली, म्हणजे त्यांना हेवा वाटू लागला, मत्सर वाटू लागला. आणि मग त्यामधूनच काय झालं की त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली. वितुष्ट निर्माण होणे म्हणजे काय? त्यांच्यामध्ये वाईटपणा आला, त्यांच्यात भांडण झाले. उभयंतात म्हणजे कोण? मलिक अंबर आणि शहाजीराजे या दोघांमध्ये. का बरं वितुष्ट निर्माण झाले? कारण इंदापूरच्या लढाईमध्ये, सॉरी भातवडीच्या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला होता, त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा निजामशहाच्या दरबारात मान सन्मान वाढला होता. आणि त्यांचा मान सन्मान इतका वाढल्यामुळे मलिक अंबरला सुद्धा त्यांचा हेवा वाटू लागला आणि म्हणून मलिक अंबर आणि शहाजीराजे या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले, त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आता शहाजीराजे कुणाकडे आले? शहाजीराजे आले आदिलशहाकडे. आदिलशहाला तर तेच पाहिजे होतं, कारण त्यावेळचे राजे असे असायचे की त्यांना सगळे शूर सरदार त्यांच्याकडे असायला पाहिजे होते. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब दिला आणि त्यांचा सत्कार केला, सन्मान केला. किताब देणे म्हणजे काय? पदवी देणे.
पदवी प्रदान करणे. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कुणाला दिला? शहाजीराजांना दिला आणि त्यांचा सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीमध्ये सुद्धा अनेक घडामोडी झाल्या. त्याचा जो वजीर होता मलिक अंबर, हा मलिक अंबर त्याचा मृत्यू झाला आणि मलिक अंबरचा पुत्र फत्ते खान हा तिथे त्याच्या गादीवर बसला. पण हा फत्ते खान मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. माता वजीर कोण होतं? आता वजीर झाला होता फत्ते खान. आधी कोण होतं? मलिक अंबर. परंतु मलिक अंबर हा हुशार होता, कर्तबगार होता. फत्ते खान तसा होता का? नाही. फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. म्हणजेच काय झालं की निजामशहाची अधोगती झाली. त्याचं राज्य वाढण्याच्याऐवजी, त्याची प्रगती वाढण्याच्याऐवजी, त्याची प्रगती होण्याच्याऐवजी त्याची अधोगती झाली आणि पुन्हा मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. मग पुढे काय झालं बघा. त्यातूनच निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. कारण आता कळालं की हा जो फत्ते खान आहे, हा फत्ते खान कटकारस्थानी असल्यामुळे निजामशहाच्या राज्याला अधोगती प्राप्त झाली. मग ते निजामशाही सावरण्यासाठी, निजामशहाचं राज्य वाचवण्यासाठी या निजामशहाच्या आईने शहाजीराजांना साकडे घातले, त्यांना सांगितले की तुम्ही आमच्याकडे परत या. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीमध्ये परत आले. म्हणजे आता शहाजीराजे कुणाकडे आले? परत निजामशहाकडे. ते आधीसुद्धा निजामशहाकडे होते पण तिथे मलिक अंबर आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्यामुळे ते आदिलशहाकडे गेले. आदिलशहाकडे गेल्यानंतर इकडे जे झालेलं होतं की हा जो फत्ते खान होता, फत्ते खान कटकारस्थानी असल्यामुळे त्याने निजामशहाच्या राज्याला उतरती कळा लावण्यास प्रारंभ केला. म्हणजेच काय की ते त्याचं राज्य हळूहळू नष्ट करण्यास प्रारंभ केला. मग ही निजामशाही वाचवण्यासाठी निजामशहाच्या आईने पुन्हा शहाजीराजांना इकडे परत येण्यास भाग पाडले, त्यांना साकडे घातले, त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याकडे या. मग तेव्हा शहाजीराजे आदिलशाहीला सोडून पुन्हा निजामशाहीमध्ये परत आले. कळलंय धडा? बघा आता पुढे बघूया आपण काय दिलेलं आहे. बघा हे शहाजीराजे अत्यंत पराक्रमी असे हे शहाजीराजे. तुम्हाला शिवाजीराजे, शहाजीराजे, आता हळूहळू तुम्हाला शिवरायांचा इतिहास माहिती होईल. त्या पुढे पान क्रमांक 11 हा स्वाध्याय दिलेला आहे. तर हा स्वाध्याय बघा काय आहे. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. आता इथे तुम्ही या कंसामध्ये जे दिलेले असतं शब्द, त्या शब्दातला योग्य शब्द निवडून इथे या रिकाम्या जागेत लिहायचा असतो आणि त्याला अंडरलाईनसुद्धा करायचं असतं, म्हणजे अधोरेखित करायचं असतं तो शब्द लिहिल्यानंतर. बघा पहिलं बघू आपण. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे - घराणे मोठे पराक्रमी निघाले. आत्ताच हे सगळं शिकलोय आपण. तर ह्या तीनही रिकाम्या जागा तुम्हाला भरता येतील. आता पुढचा प्रश्न आहे, नाते संबंध लिहा. हा प्रश्न कसा सोडवायचा? पहिलं, मालोजी राजे विठोजी राजे. तर मालोजी राजे हे विठोजी राजांचे कोण होते? ते होते भाऊ. आणि विठोजी राजे हे मालोजी राजांचे कोण होते? भाऊ. मग तुम्ही यांचं नातं कसं लिहिणार? भाऊ भाऊ. आलंय लक्षात? हे दोघे एकमेकांचे भाऊ होते म्हणून त्यांचं नातं लिहिताना भाऊ भाऊ असं लिहिणार. दुसरं, शहाजी राजे आणि लखुजीराव जाधव. शहाजी राजे हे लखुजीराव जाधवांचे कोण होते? त्यांचे जावई होते. आणि लखुजीराव जाधव हे शहाजीराजांचे सासरे होते. म्हणून नातं कसं लिहिणार तुम्ही? जावई सासरे. पुढचं, तिसरं,
शहाजी राजे शरीफ जी। आता हे दोघे कोण होते? हे दोघे सुद्धा एकमेकांचे भाऊ होते, म्हणून तुम्ही त्यांचं नातं लिहिणार भाऊ भाऊ। चौथं, बाबाजी राजे विठोजी राजे। बाबाजी राजे हे विठोजी राजांचे कोण होते? ते त्यांचे वडील होते, आणि विठोजी राजे हे बाबाजी राजांचे पुत्र होते, म्हणजे मुलगा होता। तुम्ही असे लिहू शकता, वडील मुलगा किंवा पिता पुत्र। आलं लक्षात? प्रश्न तिसरा जो आहे तो आहे जोड्या लावा। तर या जोड्या तुम्ही लावायच्या आहेत। आधी अ गट लिहायचा आहे, अ गटाच्या पुढे या ब गटातून दिलेले उत्तर इथे लिहायचे आहेत, आणि मग ब गट लिहायचा आहे। हे अतिशय सोपं आहे। प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा। बघा, एका वाक्यात फक्त उत्तरे लिहायचे। पहिलं आहे, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? धडा वाचायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे। अशा प्रकारे हे पाचही प्रश्न सोडवायचे आहेत। अतिशय हे सोपं आहे। आलंय लक्षात? मुलांनो, आज आपण इतिहासातील तिसरा धडा, मराठा सरदार, वेरूळचे कर्तबगार घराणे किंवा भोसल्यांचे कर्तबगार घराणे हे आज आपण शिकलेलो आहोत। हा धडा तुम्ही एकदा दोनदा वाचायचा आहे, आणि वाचल्यानंतरच तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 11 दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे। या स्वाध्यायातील प्रश्न वहीमध्ये लिहायचेत, आणि प्रश्नांची उत्तरे या धड्यामध्ये शोधून लिहायची आहेत। आले लक्षात? ओके, बाय बाय।